जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कोपरगावहून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात 8 दिवसांपूर्वी आलेल्या 20 पैकी 10 कच्च्या कैद्यांना कोरोना झाल्याचे वर्गीस आले। आता त्यांची प्रकृती सुधारली असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली। कारागृहात अगोदरपासून आलेल्या कैद्यांना कोरोना झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले। नाशिक रोड कारागृहात 8 दिवसांपूर्वी 20 कैदी आले, त्यांची कारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर कोरोना टेस्ट करण्यात आली। त्यातील 10 कैद्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यामुळे या सर्वांना जिल्हा किंवा बिटको रुग्णालयात दाखल न करता कारागृहात असलेल्या कोरोना कक्षात ठेवण्यात आले। त्यांच्यावर कारागृहातील डॉक्टर ससाने यांनी उपचार केले, औषधे दिली, त्यांना स्वतंत्र ठेवण्यात आले। आता या 10 कच्च्या कैद्यांची प्रकृती सुधारत असल्याचे प्रमोद वाघ यांनी सांगितले। दरम्यान कारागृहाचे कर्मचारी बाहेर निवास करतात, त्यांचे कुटुंबीय अत्यावश्यक सेवेसाठी बाजारात जाते। बाहेर कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, त्यामुळे बाहेर जाणारे कर्मचारी व कुटुंबीय कोरोना बाधित होऊ लागले आहेत। कर्मचारी आणि कैदी यांची कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी दररोज आरोग्य तपासणी केली जाते, तापमान नोंद केली जाते, कोरोना टेस्ट केली जाते। कैद्यांना कोर्टात प्रत्यक्ष न नेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले जात आहे। कैदी व नातेवाईकांच्या गाठीभेटी बंद करून फक्त फोनवर संवादाला परवानगी देण्यात आली आहे। कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला त्यावेळी जेल प्रशासनाने जेल शेजारी असलेल्या KNK ला शाळेत जेल तयार केले होते। तब्बल 8 ते 10 महिने तेथे जेल चालवले गेले। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक टाकाटे, नाशिक रोड।